निलेशलिंगके प्रतिष्ठानचा 5वा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आपल्या माता भगिनींचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबरीने खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचं नावलौकिक वाढवण्याचं काम केलं अधिकारी वर्गामध्ये असे पारनेर भूषण पुरस्कार ज्यांना आपण या ठिकाणी दिला असे आपलं सर्वांचं भूषण. पोलीस दलामध्ये अतिशय कर्तव्यदक्ष म्हणून अधिकारी म्हणून ज्यांनी काम करत आहे असे सुधाकरजी पठारे. शिक्षण आणि समाजामध्ये नेहमी सामाजिकता जपून त्या ठिकाणी काम करणारे नवनाथजी साबळे साहेब. शिक्षण विभागामध्ये खऱ्या अर्थाने मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामध्ये एक प्रमुखाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पडत असताना आपल्या तालुक्याचं आणि सर्वसामान्यांचं नातं आजही टिकून ठेवण्याचं काम केलं असे किसनजी पावडे साहेब. आरोग्यामध्ये खऱ्या अर्थाने कोविडच्या महामारीमध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने अनेकांना जीवदान देण्याचं काम केलं असे डॉक्टर अडसूळ साहेब असू आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातून एक नोकरीच्या निमित्ताने मुंबईसारख्या ठिकाणी आल्यानंतर एक यशस्वी उद्योजक म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणं आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने करून दाखवण्याचं काम केलं असं आपसे उद्योगरत्न म्हणून ज्यांना पुरस्कार दिला त्यांनी 250 गाड्यांचे मालक म्हणून या ठिकाणी आज आपण पाहतो त्यांच्याकडे असे गोविंदजी साबळे साहेब असो. व्यासपीठावरील अनेक मान्यवरांना बोलायचं होतं. मुंबईचे आमचे नेते या भागाचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीशजी पाटील साहेब गोवारे साहेब जाधव साहेब अनेक मान्यवर तालुक्यातून आलेले तालुक्याचे सभापती बाबाजी तरटे साहेब असो सुदामराव साहेब पवार साहेब असो असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी बोलणार होते. कराडवरून आमचे युवराज पाटील आलेले आहेत. वेगवेगळ्या भागातून पनवेलवरून आमचे काही मंडळी आलेले आहेत. असे सर्वांना बोलणं गरजेचं होतं. आमच्या महिलासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. बिचाऱ्या महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम त्यासुद्धा बोलणं अपेक्षित होतं पण वेळेचा विचार करता शेवट 5 वाजता महिला येऊन बसल्या त्या बिचाऱ्या आणि आपण त्या ठिकाणी जास्त वेळ कार्यक्रमाला त्या ठिकाणी लावणं हे पण चुकीचं आहे. अजूक जेवण पण करायचं आहे बऱ्याच जणांना आणि गावाकडून खऱ्या अर्थाने बरेच त्या ठिकाणी कार्यकर्ते सकाळी 8-9 वाजल्यापासून घराच्या बाहेर पडले. मी खऱ्या अर्थाने सर्वांना धन्यवाद देतो आणि ज्यांनी इतका आकर्षितपणे कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आमचे नवी मुंबई असू ठाणा असू घाटकोपर असू वेगवेगळ्या विभागातील प्रतिष्ठानचे सर्व माझे जीवाभावाचे शिलेदार यांना खऱ्या अर्थाने याचं सर्व या कार्यक्रमाचं श्रेय जातं. कारण नामूल्य करत राहिलं तर एखाद्याचं नाव विसरणार ते म्हणून मी तर पार स्वयंपाकाला वाढण्यापासून होतं आणि माझंच नाव राहिलं बरोबर आहे गोरक्षेत्रामुळे सर्व आमचे इतके जीवाभावाचे कार्यकर्ते बिचारे म्हणजे आपला कार्यक्रम आहे आपला घरातला कार्यक्रम आहे ह्या भावनेने अतिशय तळमळीने काम करणारे माझे सर्व सहकारी. इतका मोठा मुंबईसारख्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल सर्वांना त्या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आमच्या माता भगिनीसुद्धा बिचाऱ्या म्हणजे हळदी कुंकाचा कार्यक्रम एक 4 दिवसापासून नाही म्हणण्यापेक्षा 8 दिवसापासून महिलांची यादी करण्यापासून प्रत्येक महिलाला या ठिकाणी मान सन्मान दिला पाहिजे म्हणजे त्या महिलासुद्धा आमच्या मागं राहतात. त्यांनीसुद्धा खांद्याला खांदा लावून आमच्या सर्व सहकाऱ्यांची काम केलं त्यांनासुद्धा त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आपल्या मुंबईमधील सर्व घटकांना एकत्रित करून अडीअडचणीच्या काळामध्ये त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करत असतो. म्हणजे कोविडच्या महामारीमध्ये तर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण कित्येक लोकांना मुंबईमध्ये जीवदान दिलं असेल. रात्रीचा 1-2 अडीची घटना मला 2:30 फोन आला नवी मुंबईमधून एक फोन आला आणि एक ठाण्यातून फोन आला. त्यावेळेस व्हेंटिलेटरचं बेडसुद्धा मिळत नव्हतं आणि मला रात्री 2:15 फोन आला की
व्हेंटिलेटरचं बेडची आवश्यकता आहे, नाही तर मग पेशंट त्या ठिकाणी पेशंटचं काही खरं नाही. आणि ठाण्यातून फोन आला आणि दुसरा नवी मुंबईमधून फोन आला. मी रात्री 2:15-2:30 दरम्यान मी फोन पाहिल्यानंतर मी लगेच आपल्या मुंबई प्रतिष्ठानच्या ग्रुपवर मेसेज टाकला की असे असे दोन पेशंट आहे आपल्या ना, आपल्याला व्हेंटिलेटरचं बेड आवश्यक आहे. मी फोनवर मेसेज टाकला आणि 10 मिनिटात तर मला रिप्लाय आला की दोन्ही पेशंटला त्या ठिकाणी ॲडमिट केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या नातेवाईकांचा फोन आला की तुमच्यामुळं आमच्या कुटुंबाला जीवदान मिळालं. म्हणजे खऱ्या अर्थाने इतकं जीव ओतून काम करणारी आमची मंडळी. एक तर एक दिवस अशी घटना घडली, गंधाट मामांच्या नाताच्या लग्नाला आम्ही गेलो आणि मी स्टेजवर चढत असताना मला एक फोन आला की एक बाळ मयत झालंय आणि गावाकडे नेण्यासाठी 15,000 रुपये ॲम्ब्युलन्स 15,000 रुपये ते ॲम्ब्युलन्सचं भाडं मागतात, काही कमी होईन का. मी वर चढत असताना मेसेज टाकला ग्रुपवर मुंबई प्रतिष्ठानच्या की सांगितलं असे असे ॲम्ब्युलन्सची आवश्यकता आहे, कमी भाड्यामध्ये ॲम्ब्युलन्स मिळेल का. मी फोटो काढून खाली येऊस तर मला लगेच 4-5 जणांचे फोन आले ॲम्ब्युलन्स कुठं पाठवायची. एक जण म्हणला काय असं नाही तुम्हाला काय भाडं द्यायची ते द्या. दुसऱ्याचं मला एकाचा फोन आला काही भाडं देऊ नका, ॲम्ब्युलन्स कुठं पाठवायची सांगा. म्हणजे तत्परता जी म्हणतात ती माझ्या ह्या सर्व जीवाभावांच्या सहकार्यामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे मी सुद्धा इतका भाग्यवान आहे की मला इतक्या जीवाभावाचे सवंगडी मिळाले, इतक्या जीवाभावाचे माझे हे सर्व सहकारी मिळाले, माझंसुद्धा या ठिकाणी भाग्य आहे. मी तर बऱ्याच वेळा सांगतो माझे आई वडील जेवढे श्रेष्ठ आहेत तेवढेच माझ्याशी, म्हणजे मला एवढं जीवापाड प्रेम करणारे माझे सहकारी मला मिळाले हे सुद्धा माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचे श्रेष्ठ आहेत. राजकारण समाजकार्य होत असतं, राजकारण हा भाग गौण असतो, पण सगळ्यात महत्त्वाची समाजाची सामाजिकी बांधिलकी ठेवली पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळं इतकं जीवतून काम करणारे सर्व सहकारी या ठिकाणी भेटले मला, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम केला. आपण सुद्धा कोविडवर आज कोविडमध्ये जे काम केलं त्यावर आपण एक डॉक्युमेंटरी आपल्या तालुक्यातील काही सहकाऱ्यांनी बनवली, 1.5 घंट्याची डॉक्युमेंटरी बनवली, त्याचा आज ट्रेलरसुद्धा आज या ठिकाणी प्रदर्शित झालेला आहे. ती सुद्धा थोड्या दिवसात आपण ते डॉक्युमेंटरी आपण त्या ठिकाणी प्रदर्शित करणार आहे. कोविड मी अनुभवलेला, कोविड यावर मी एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे, कारण ते पुस्तकसुद्धा आपण थोड्या दिवसात प्रदर्शित करणार आहे. मी तर बऱ्याच वेळा सांगतो किती माणूस निर्दय असला कसा असला मी लिहिलेलं जर पुस्तक वाचल्यानंतर रडल्याशिवाय राहणार नाही, कारण मी जे अनुभवलो ते कोविडच्या काळात ते माझ्या माहितीनुसार कुणी अनुभवलेलं नसेल. शेवट आता नानाने मगाशी सांगितलं, उल्लेख केला कोविडच्या काळामध्ये नाना मुंबईकरांसाठी तर इतका गावात कधी कधी दुय्यम वागणूक देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत होता. मुंबईकर आले तर म्हणायचे त्यांना घरात नका घेऊ, त्यांना शाळेत का त्या ठिकाणी क्वारंटाईन करा, इकडं करा तिकडं करा. माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं मी गावागावामध्ये फिरलो आणि प्रत्येकाला सांगितलं अरे गावातली मंदिर बांधायचं म्हणल्यानंतर तुम्हाला मुंबईकर लागतात, गावातली शाळा बांधायची म्हणलं मुंबईकर लागतात, गावातली यात्रा असल्यानंतर मुंबईकर लागतात. आणि आज त्यांच्यावर जर वेळ असेल आणि तुम्ही त्यांना जर सांगता शाळेचा क्वारंटाईन व्हा ही कोणची पद्धत, त्यांनासुद्धा मान सन्मान दिला पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी कुठला त्रास होता कामा नाही. काही ठिकाणी तर माझे वाद झाले, काही ठिकाणी तर मी त्या ठिकाणी तक्रार की लोकांना नाही माझ्या मुंबईकरांना जर कुणी वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली तर माझ्या शिगाटी ह्या भाषेत मी त्या ठिकाणी सांगितलं. ज्यावेळेस आपल्या मुंबईकरांना गावाकडे येण्यासाठी वाहनं मिळत नव्हते, गाड्या मिळत नव्हत्या, त्यावेळेस मी रात्र ऑफिस चालू ठेवला आणि कुणी एखादा कार्यकर्ता मला यायचं आणि सांगायचं का तुमचं पत्र मिळेल का, तुमचं पत्र आमच्या मुंबईवाल्यांना घेऊन जायचं आणि मग ते गावाकडे येणार आहे. मी सांगायचो मुंबईला जाऊ नको आणि कुठं जाऊ नको, मला नावं दे. आमच्या संदीपाने आम्ही ऑफिस रात्रभर ऑफिस चालू ठेवायचो, नावं त्या ठिकाणी घ्यायचो आणि ते आपल्या ज्या इदाला मुंबईच्या आपल्या सहकार्याला तिथे त्या ठिकाणी पीडीएफने पत्र पाठवायचं आणि ते त्या पत्राच्या आधारे कमीत कमी गावाकडे जरी यायचे. म्हणजे शेवट आपल्या प्रत्येकाला आपण आधार देण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आधार देणं हे आपलं कर्तव्य असतं. अडचणीच्या काळात संकट समय आपण धावून जाणं हे आपलं कर्तव्य असतं, ते आपण कर्तव्य पार पाडण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला एक 4-4.5 वर्षापूर्वी आमदारकीची संधी मिळाली, पण ते खऱ्या अर्थाने संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी त्या ठिकाणी केलेला आहे. माझ्या विजयामध्ये सुद्धा मुंबईकरांचा सिंहाचा वाटा हे मी कधी विसरणार नाही, कधी विसरणार पण नाही.
अरे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. माझा मुंबईचा प्रत्येक सहकारी माझ्या अडचणीच्या काळात त्या ठिकाणी गावाकडाला 4-4, 8-8 दिवस राहिला, माझ्यासाठी 2 रुपये खर्च केले आणि सांगितलं नाही माझा माणूस आहे त्या माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्याचं खरं जे श्रेय जात असेल, मी जे 62,000 मतांनी निवडून आलो त्याचं श्रेय जात असेल, ते तुमच्यासारख्या मुंबईकरांना जात असेल. कारण माझा मुंबईकर, माझा या ठिकाणी येणारा काबाड कष्ट करणाऱ्या माणसाचं माझ्या इतकं प्रेम आहे म्हणजे मी ते कधी विसरू शकत नाही. कधी मी रात्री अपरात्री आल्यानंतर रात्री 100-200 लोकंसुद्धा माझ्या स्वागताला तयार असतात. मी ज्या ज्यावेळेस मंत्रालयात कामाच्या निमित्ताने येत असतो, मी येण्याची जर एखाद्याला कळालं की मी आज मुक्कामी येऊ राहिले, दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठायच्या आधी 4-5 जण जेवणाचे डबे घेऊन येतात, नाही तुम्हाला हॉटेलचं चालत नाही. म्हणजे इतकं प्रेम कोणाच्या नशिबात आहे? ते प्रेम फक्त आपल्या नशिबात आहे. याचा अर्थ मी किती भाग्यवान आहे, इतकं प्रेम करणारे माणसं या ठिकाणी मला भेटले. आणि सगळे वेल सेटल माणसं आहे, सगळे एकदम चांगल्या पद्धतीने परिस्थिती असणारे सर्व सहकारी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर, माझ्यासारख्या एका गरीब कार्यकर्त्यावर एवढं प्रेम या ठिकाणी करतात. यापेक्षा वेगळं काय पाहिजे? राजकारणात काय कमावलं, राजकारणात किती संपत्ती कमावली हे शून्य आहे, पण राजकारणात लोकांच्या हृदयावर किती राज्य केलं, लोकांना किती आधार दिला हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. हे सत्ता संपत्ती हे क्षणिक आहे, हे आज ना उद्या जाणार आहे. कुणी राजकारणात त्या अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, पण राजकारणात सत्ता नसताना सुद्धा लोकांनी डोक्यावर घेतलं पाहिजे ना, असं तुम्ही सत्ता असताना वागलं पाहिजे. नाही तर सत्ता आल्यानंतर लोकांच्या डोक्यात हवा जाते. तुम्ही पाहिलं असेल, मला 5 वर्षापूर्वी ज्या निलेश लंकेला पाहिलं, 10 वर्षापूर्वी ज्या निलेश लंकेला पाहिलं, त्या आज पण पाहता. काय बदल आहे का आपलं? काही बदल नाही. राजकारण शून्य आहे, हे आमदारकी ह्या सगळ्या सत्ता हे शून्य असतात. शेवट माझा जीवाभावाचा माणूस महत्त्वाचा असतो आणि त्या सत्तेचा जेवढा जास्तीत जास्त फायदा माझ्या जीवाभावाच्या लोकांसाठी, माझ्या गोरगरीब लोकांसाठी करता येईल, त्याचा आपण त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करीत असतो. ह्या सगळ्या गोष्टी याच ठिकाणी मुंबईकरांना, आपले मुंबईकर या ठिकाणी म्हणजे गावाकडेसुद्धा आल्यानंतर समाजाची बांधिलकी असणारे सर्व आमचे सहकारी या ठिकाणी. काल परवा माझ्या सतीश पाटील साहेबांच्या संस्थेतसुद्धा मला एका कार्यक्रमासाठी आलं. म्हणजे मुंबईकर लोकंसुद्धा, जे मुंबईकर वासी, मुंबईचे स्थायिक लोक आहे, तेसुद्धा त्यांचंसुद्धा कधी आपण विसरू शकत नाही. ते सुद्धा नेहमी आपल्याला आधार देण्याचं त्या ठिकाणी काम करतं. मागं सुरदास गोवारी साहेब आहेत, अशा अनेक मान्यवरांचं मी ठिकाणी नाव घेऊ शकतो. असे अनेक मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत. आज आपल्या खऱ्या अर्थाने या प्रतिष्ठानच्या 5व्या वर्धापन दिनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले. अरे हेच भाग्य आहे. मी तर म्हणतो, मी कुठल्या पण महाराष्ट्रात फिरत असताना मला असं कधी वाटत नाही का आपण लय नांदेडला लांब आलो, लय सिंधुदुर्गला लांब आलो. मतदारसंघात फिरल्यासारखंच वाटतं. कुठं जा, कुठं थांबलं का कमीत कमी 200-250 रुपये गोळा होतात. यापेक्षा वेगळं काय पाहिजे? यापेक्षा वेगळं काय पाहिजे? त्यामुळं माणसं त्या ठिकाणी आपण जोडण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. आणि माणसं कधी जोडलं जातात? निस्वार्थी भावनेने प्रेम केलं पाहिजे. निस्वार्थी भावनेने त्या ठिकाणी काम केलं तरी आपण लोक आपल्या बरोबर राहत असतात. त्यामुळं राजकारणात काय व्हायचं ते होईल. बऱ्याच जणांनी तर्कवितर्क काढले, काही लोकांना वाटलं, कोणीतरी पेपरवाल्याने छापलं की आता विधानसभेचं 2019 चरणसिंग मुंबईमधून त्या ठिकाणी फुंकलं, म्हणले आता मग लोकसभेचे. अरे राजकारण हे काय आपलं काय होतं? समस्या पहिल्यावर भाग्यशाली किशी कुछ मिळतंय काय? राजयोग असल्यानंतर सगळं काय स्वप्नात झोपत असलं तरी मिळतं आणि काही निरातन दिवस आपटली तरी काहीच होत नाही. हे पण महत्त्वाचं आहे ना. त्यामुळं होईन काय व्हायचं ते होईन. अरे एवढं मिळालं हेच लय बोनस मिळालं. मी कधी माझ्या स्वप्नातच बघितलं नव्हतं की मी ग्रामपंचायत सदस्य होईन म्हणून. पण आमदार झालो, माझं 4.5 वर्ष आमदार होऊन झालं तर माझा आज विश्वास नाही मी खरंच आमदार झालो का काय. मीच कधी कधी मलाच चिमटा घेऊन बघतो हे खरं चाललं का काय भाऊ. अरे हे सगळं तुमच्यासारख्यांची कृपा आहे, तुमच्यासारख्यांचं दुवा आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अवळं माझी प्रामाणिक, मी प्रामाणिकतेने सांगतो, ठीक आहे कोणाचा गैरसमज माझ्याबद्दल झाला असेल का निलेश लंकेने माझं एक काम नाही केलं, हे माझं काम नाही केलं, कुठलाच माणूस 100% प्रत्येकाचं समाधान करू शकत नाही. पण माझं अंतर्मनसुद्धा सांगतं, मी प्रत्येकाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान करतो. रात्रदिवस त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय देण्यासाठी काम करतो. मंत्रालयातसुद्धा आल्यानंतर दिवस जेवण करत नाही. सकाळी 1 ते 8, 9, 10 वाजता जर मंत्रालयात गेलो तर रात्री 8 वाजता खाली येतो. 5 साधं चहाचा कपसुद्धा घेत नाही. पण फक्त माझ्यासमोर एकच असतं की माझ्या माणसांना कसा न्याय देता येईल, माझ्या प्रत्येकाला कसा आधार देता येईल. ज्यावेळेस मतदारसंघातसुद्धा गेल्यानंतर 20-20 घंटे आपण त्या ठिकाणी काम करतो. अरे तुम्ही मला जी संधी दिली त्या संधीचं मला सोनं करता आलं पाहिजे, ही भावना यामागे महत्त्वाची असते. कारण
100% आपण प्रत्येकाचं समाधान करू शकत नाही, पण जेवढं आपल्याला करता येईल तेवढं आपण करण्याचा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे आज या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आज आपल्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला आहे. अनेकांना बोलायचं होतं, बऱ्याच जणांना मी त्यांची सगळ्यांची माफी मागवतो, बऱ्याच जणांची भाषणाचे नावं पण होते, पण आता काय करणार, तुम्ही सगळे बोलले असतं तर माझं मलाच ऐकावं लागलं असतं. ऐका नाही, पण माझं ऐकायला काय माझ्यामुळे लोक बसणार आहे मला खात्री आहे. मी मगाशीच सांगितलं, मी काय कामावलं त्यापेक्षा हे लाख मोलाचे माणसं कामावले हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आज एका फोनवर गावाकडून सुद्धा रो 60-80 गाड्या घेऊन आले, नाही ना आपलं प्रतिष्ठानचा कार्यक्रम आहे, चला आलंच पाहिजे. ही फक्त एवढी यंत्रणा आपल्याकडंच आहे. लोक लय म्हणतात साधे लय यंत्रणा आमच्याकडे, कायची यंत्रणा, ही आमची सगळी जीवाभावाची यंत्रणा आहे, ही सगळी निस्वार्थी प्रेम करणारी यंत्रणा आहे, तुमच्याकडं असं भाडोत्री यंत्रणा, तर आमच्याकडं काय, सगळे आमचे पदर भाकरी खाऊन फिरणारे लोक आहेत ना. काहींचं सध्या यंत्रणे उलट जोर चालू आहे, यंत्रणा कायची यंत्रणा, डब्यावरले लोकांना तुमच्याकडं नोकरी करणारे लोक ती काय यंत्रणा झाली का, त्यांचाच महिन्याचा पगार कट करायचा आणि त्यांना धुरवायचं, आपल्याकडं काय आहे, आपण त्यांच्याच खिशातून घेतो, सर तूच कर गो खर्च. आज एवढा मोठा कार्यक्रम आहे, मला सुद्धा माहीत नाही कोणी काय, दिनेशला म्हणलं, दिनेश कसं आहे, ते म्हणलं काय नाही होतं व्यवस्थित, म्हणलं बरं आहे परस्पर होते आपलं तेच लय झाले आहे का ना. एवढा खरंच कार्यक्रम एवढा चांगला, इकडे बक्षीसाचं पार फ्रीज पासून ते काय एखाद्याचं 2-4 कुटुंबाचा संसारच उभा केला आहे तुम्ही डायरेक्ट, म्हणजे खरंच इतकं मोठं. नाही तर बऱ्याच वेळा आता सध्या एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा कार्यक्रम म्हणलं की लोकांचे तोंड वाचलेले असतात, बरोबर आहे ना पठारे साहेब, आपल्या बाबतीत वेगळं आहे, आपली सगळी यंत्रणा फुकट असते, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे याच्याकडेच काय, म्हणजे खरं आहे हे माझे आई वडील इथं बसलेले आहेत, मी तर याच्यात जर शब्द खोटा असला ना तर माझे राजकीय कारकीर्द संपून जाईल. निलेश लंकेने उद्या काय होईल मला माहीत नाही, पण आजपर्यंत मी आमदार झाल्यापासून जे जगलो असेल ना ते 100% नाही, 100% समाजासाठी जगलो असून 1 रुपया कधी घरापर्यंत नाही नेला, हे सगळ्यांना माहिती आहे. 1 रुपया घरापर्यंत नेला नाही कोणी, कधी कधी आरोप करीत असतं कोणी याची इकडे जमीन आहे तिकडे जमीन आहे, अहो कसले आमचा दादा दळवी इथं आहे बिचारा, दादा दळवी मी आमदार झाल्यापासून स्वतः माझ्याबरोबर गाडी चालवायचं काम करतो, नुसतं गाडी चालवायचं काम करीत नाही, स्वतः डिझेल टाकतो, हे आमचा दादा दळवी दा असेल, तो काय लय गर्भ श्रीमंत नाही, असे लाख मोलाचे माणसं कमावले म्हणून हे निलेश लंकेचं सगळं चालतं. त्यामुळं मला कधी चिंता नाही, मी तर म्हणतो कधी कधी अरे किती कमावण्यापेक्षा लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे, लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, लोकांच्या हृदयावर राज्य केलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. नाही तर आम्ही आमदार लोक कधी एखादी बसल्यानंतर आमदार लोकांची स्पर्धा लागती किती झाले आत्तापर्यंत, किती झाले, मी म्हणतो मला विचार तुमचं आमचं काय नाही हो, म्हणलं आमचं तर बँकेचं अकाउंट ते सुद्धा कधी कधी प्रॉब्लेम येतो, आमचं डिझेल टाकायला सुद्धा प्रॉब्लेम असतो, पण चालतंय. अरे काय तुम्ही असल्या कायला पैसे लागतात सांगा ना, पैसेवाल्याला घाम फुटलाय आपल्याकडे बिगर पैसेवाल्याचं, याच्यापेक्षा काय पाहिजे रे, हां लय पैसेवाले तुम्ही, पैसेवाल्याला पैसेवाले घाबरत नाही, पण बिगर पैसेवाल्याचं तर एवढं फार घाम फुटलाय, त्यांना झोप लागत नाही काहीच होत नाही का नाही, हे शेवट महत्त्वाचं आहे. अरे हे पैसे बिसे काय नाही, कोविडमध्ये ज्याला जगायचं ना आयुष्यात त्यांनी कोविडचं अनुकरण करा. ठाण्याला 1500 कोटी रुपयाची प्रॉपर्टी असणारा नगरसेवकाच्या अंत्यविधीला कोणी नव्हतं, अंत्यविधीला कोणी नव्हतं. कित्येक लोक मी कोविडच्या काळात मध्ये आपल्या कोविड सेंटरला होते, मी त्यांना कोविड झाल्यानंतर मला फोन आला, अरे माझ्या आईवडिलांना कोविड झाला आहे बेड आहे का आपल्याकडं, मी म्हणलं काय अडचण नाही बेड आहे पाठवून द्या. दुसऱ्या मिनिटात लगेच फोन आला पण गाडी आहे काय ॲम्ब्युलन्स, घरी 50 लाख रुपयाची गाडी साहेब मी अनुभवलेलं, घरी 50 लाख रुपयाची गाडी आणि पोराचा फोन आला आईबापाला न्यायला, गाडी नाही आमच्याकडे ॲम्ब्युलन्स पाठवत का, हे कशासाठी, हे सगळं हे जे आपण म्हणतो ना हे माझं हे सगळे शून्य आहे, हे सगळे म्हणजे ज्याला आयुष्यात पुढं कसं जगायचं नाही त्यांनी कोविडचं अनुकरण करा. कोविडमध्ये कित्येक लोकांना पाहिलं आपण, अरे एखाद्या बायकोला कोविड झाल्यानंतर नवरा डबा घेऊन सुद्धा आला, नवऱ्याला कोविड झाल्यानंतर बायको डबा घेऊन सुद्धा आली, आणि आईबापांना कोविड झाल्यानंतर नीट झाल्यानंतर आम्ही सांगायचो की तुम्हाला डिस्चार्ज करायचं तुम्ही जाता का, ते नाही पोरग उदे येते, पोरग आलंसुद्धा नाही न्यायला, म्हणजे एवढी माझ्याकडं मी त्या कोविडवरली माझी डॉक्युमेंटरी अनुभव खऱ्या अर्थाने पहा तुम्ही, कोविडमध्ये आपण जे काम केलं ते पहा, म्हणजे ज्याला आयुष्यात जगायचं नाही त्यांनी कोविडचं अनुकरण केलं. आमचे गोविंद शेठ मला कायम सांगतात कोविड झाल्यानंतर पहिला त्यांच्या कॉटवर जाऊन बसणारा मी माणूस असन पहिला, असे कित्येक लोक आहे. मी 31,000 लोकांना डिस्चार्ज केलं साहेब,
28,000 ते 29,000 लोकांची गळा भेट घेतली असत, पण मी निस्वार्थी भावनेने सेवा केली म्हणून मला अदृश्य ही परमेश्वराची शक्ती, त्या परमेश्वराच्या शक्तीने मला त्या ठिकाणी सुरक्षित होतं. ज्यावेळेस कोविड आल्यानंतर मी वैष्णोदेवीला दर्शनाला होतो, आमच्या काही सहकार्य होतं, आणि मला त्या ठिकाणी एक फोटो आला आपल्याकडे, व्हिडिओ फोटो आला. मी उल्हासनगर आपल्या जम्मूला मुक्कामी होतो आणि एक फोटो आला, 42 डेड बॉड्या एका लाईनमध्ये जळत असताना तो फोटो मी पाहिला आणि रात्रभर मी बसून राहिलो. मी म्हणाल मी कधी उडून माझ्या लोकात जाईन आणि माझ्या लोकांचं संरक्षण करीन. 11 एप्रिल काहीतरी तारीख होती आणि 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी आपण कोविड सेंटर चालू केलं आणि त्या कोविड सेंटरच्या माध्यमातून 31,000 लोकांना उपचार देऊ शकलो. आणि ज्या दिवशी कोविड सेंटर चालू झालं मी सकाळी उठलो आणि आई वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं का हा देह निलेश लंकेचा तुला मी अर्पण करतो, मी माझ्या लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी चाललो आहे, तुला काय करायचं ते कर. आणि त्या दिवशी कोविड सेंटरमध्ये पाऊल टाकला, कुठला मागला पुढला विचार नाही केला. मलासुद्धा माहीत होतं की माझा शेवट यातच होणार आहे, पण माझा शेवट झालेला चालन, पण माझ्या लोकांना मी सुरक्षित ठेवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, ही माझ्या त्या ठिकाणी भूमिका होती, ही भूमिका होती. पण निस्वार्थी भावनेने काम केलं, माझ्या लोकांचा आधार देण्याचं काम केलं म्हणून परमेश्वराची अदृश्य शक्ती असते, त्या परमेश्वराच्या अदृश्य शक्तीने त्या ठिकाणी मला सुरक्षित ठेवलं. आणि म्हणून आपण आपल्या मतदारसंघामध्ये 31,000 लोकांना उपचार देऊ शकलो. त्यामध्ये कुठल्या जातीचा विचार केला नाही, कुठल्या पंथाचा विचार केला नाही, कुठल्या मतदारसंघाचा विचार केला नाही. कर्नाटकचं पेशंट आलं तरी त्याला त्या ठिकाणी घरातलं पेशंट असल्यासारखा उपचार दिला. म्हणजे शेवट लोकप्रतिनिधी याचा अर्थ काय असतो, ज्यावेळेस संकट येत कुटुंबावर संकट येतं, आपल्या समाजावर संकट येतं, त्यावेळेस संकट समय धावून जाणारा लोकप्रतिनिधी असतो. लोकप्रतिनिधीचा अर्थ तो कुटुंब प्रमुख असतो. म्हणजे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाडण्याचं नेहमी त्या ठिकाणी काम केलं. अनेक संकट असो, अनेक आपल्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी इतक्या संख्येने या ठिकाणी आमच्या माता भगिनी जमल्या, आमचे सर्व या ठिकाणी सहकार्याने इतका अतिशय चांगला कार्यक्रम केला, त्यामुळे सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि आमच्या या पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो की ज्या सध्याच्या परिस्थितीत समाजामध्ये जाती जातीमध्ये जो वेगळ्या पद्धतीने या समाजामध्ये भावना निर्माण झालेली आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणजे सध्या म्हणजे कधीकधी विचार आपण पडतो की अरे कुठं हे जाणार आहे, कुठं हे जाणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मालाच्या बाबतीतसुद्धा कधीकधी शेतकऱ्यांची नाराजी, आमचे उद्योजक लोकांचीसुद्धा आपण नाराजी त्या ठिकाणी पाहत असतो. त्यामुळं माझ्या सर्व बांधवांना सुखी समाधानी ठेवी मी ही परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा आमच्या सर्व सहकाऱ्यांना चांगला कार्यक्रम केला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. आणि आमचे पुरस्कार ते खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचे भूषण असणारे मान्यवर या ठिकाणी तुम्हाला पुरस्कार भेटला म्हणजे आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान आहे की तुमच्यासारख्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी या व्यासपीठावर तालुक्याच्या एका परिवाराच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर झाला, त्याबद्दल तुम्हीसुद्धा एक उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो.